जरा चुकीचे जरा बरोबर जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही उद्या उद्याची किती काळजी बघ रांगेत उद्या उद्याची किती काळजी बघ रांगेत उद्या उद्याची किती काळजी बघ रांगेत परवा आहे उद्याच नंतर बोलू काही परवा आहे उद्याच नंतर बोलू काही चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणून शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणून वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही इतकी सुंदर मैफिल आहे ही आणि आता जस्ट आम्ही काही गप्पा मारलेल्या आहेत त्यांच्याबरोबर तर आम्हाला असं लक्षात आलेलं आहे की ज्या काही तुमच्या मध्ये इन बिटवीन गप्पा चालतात त्याच्यामध्ये जी काही मस्ती चालते प्रचंड हसत बसता तुम्ही सगळे त्याचा मेन कल्प्रिट आदित्य काका करेक्ट असं कोण म्हणलं असं आमच्या कानावर पडलेलं आहे असं असू शकतं तर या अक्युजेशन वरती तुझं काय म्हणणं पटतंय तुम्हाला हे अर्थात आम्ही फक्त ऐकण्याचं काम करतो आणि प्रश्न विचारतो तुम्ही उत्तर द्यायचे नाही नाही असं अजिबात नाहीये म्हणजे मला सुचतात कधी कधी असे काहीतरी कधी कधी पण म्हणजे तुझ्या तोंडासमोर माईक नसल्याचा तू गैरफायदा घेतोस आणि गैरफायदा वगैरे नाही कधी कधी असं इतकं चांगला सुचतो फक्त कधीतरी बोललं जातं नेमका हा शेजारी असतो हा ऐकतो पण हसणं जर का म्हणशील तर हसण्याच्या बाबतीत हे दोघं इतके खतरनाक आहेत एस्पेशली हे दोघंही काय करतात त्यांना एकट्याला हसू आलं तर ते एकट्यापुरतं मर्यादित ठेवून की बाबा संपवावं असं नसतं पार्टनर शोधतात उद्दमून बघून बघून करून असं करून हा असं तिकडनं डोकावून बघतो सलील ते हार्मोनियम वगैरे पार करून माझ्याकडे मुद्दावून बघतो करून हसतो आणि हसवण्याचा प्रयत्न करतात ते जेणेकरून मग आम्ही तिघही हसायला लागतो त्यांनी सांगितलं का नाही माहिती नाही पण असं कधी कधी झालंय की आम्ही तिघही वेड्यासारखे हसत सुटलोय हाही हसतो त्यावेळेला हा बऱ्यापैकी सटल हसतो रितेश एकदम सटल हसत असतो असा पण त्याचं ते सटल हसणं आम्हाला इतकं माहिती आहे की ते बघून आम्हाला जास्ती हसू येतं नाही मला फक्त एकच म्हणायचं की हा एवढा इनोसंट आहे तर मला सांग की तू याला असं पुटपुटून दाखवतोस ठीक आहे पण ते तू मोबाईलवर टाईप करून जे ग्रुपवर टाकतोस की कोणाचा काय फंबल झाला आणि ते सगळ्यांना हसण्याची आठवण जेव्हा रितेश अजिबात हसला नव्हता त्याच्याकडे रितेश आजारी होता मालवणला कार्यक्रम होता आणि रितेशला त्रास होत होता ताप होता त्याला आणि साऊंड ऑपरेट करणारी नेहमीची मंडळी नव्हती एक वेगळाच मुलगा होता आणि त्या हॉलमध्ये कार्यक्रम सुरू झाला आणि त्याला काहीतरी असं वाटलं आणि त्यांनी काहीतरी बटणं दाबली आणि संदीपची इतकी नाजूक कविता सुरू झाली आणि शपथ माझा असं हसावा का रडावा अशी किंवा म्हणजे हसणं चिडणं आणि रडणं हे तिन्ही एकत्र कल्पना कर नुसतं घुमतो ना आपला असा तसं सुरू केलं कविता ऐकवतो पर्यंत बरं होतं इतकं तर पहिल्यांदा त्यांनी असं दचकून आणि त्याचा नेहमीच एक सवय आहे की काही अडचण आली की तो माझ्याकडे म्हणजे लहान मुलं आईकडे बघतात ना आई तो तर तसं माझ्याकडे हे बघ ते आणि ते कसं त्याला म्हणावं म्हणजे आता मी कसं म्हणावं तुझ्याकडे पण माईक आहे तू म्हणावं
पण त्याला सांग तू, ते म्हणलं हो, ते म्हणला अरे तू काय केलंयस का तू कर, तर त्यांनी जे जे बटन दाबलं ते बिघडत बिघडत गेलं आणि मग नुसतंच हॉलमध्ये फक्त आवाज घुमायचा एवढाच आवाज, आणि हा हळूहळू आधी अपसेट झाला की आपला आवाज येत नाही, तेव्हा रितेश मात्र आधार असल्यामुळे असा गिटार घेऊन बसला सगळ्या सर काय व्हायचं आणि त्याचं काय मध्येच मध्ये नॉर्मल व्हायचं एक काही सेकंड इतकं नाजूक असं झालं की पुन्हा नॉर्मल इतकी नाजूक इतकी आलं फुलं पाखराहून आलवार चालू बघतो 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 म्हणू का नको म्हणू निदान मी म्हणणार तरी नाही ना असं झालं होतं मला तो खालनं म्हणायचं हा ओके 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 कि मी म्हणायला लागायचो पुन्हा बघ बघ बघ, त्यामुळे मला असं एका क्षणात मी मारी ना तुला आणि तो हसत होता त्याच्या डोळ्यातनं पाणी येत होतं हसून असून मारीनला काही त्याला काही चेहरा वेगळा वाक्य वेगळं सगळं वेगवेगळं झालं होतं आणि म्हणजे त्या थिएटर मधले लोक म्हणतात की हा यांच्या परफॉर्मन्सचा भाग आहे का असा की ते इतका वेळ चाललंय तर असे असे तर प्रसंग झाले पण हे म्हणजे आता 20 वर्षातले आम्ही 20 प्रसंग सांगतोय पण असे जे की गाणं असं सॉलिड रंगलंय आणि एकमेकांकडे फक्त लुक गेलेत की क्या बात आहे काय मजा येते असं पण नाही याच्या पलीकडे तर मला आय रिमेंबर टाइम वेन संदीप त्याची एक आई कविता चालली होती आणि त्याच्यातले एक दोन असे वाक्य आहेत शेवटाकडे कवितेच्या आय रिमेंबर तुम्ही आणि मी वी बोथ हॅड ऑलमोस्ट लॉस्ट इट दॅट टाइम इन टर्म्स ऑफ ओव्हरवेल्म वी वर सो ओव्हरवेल्म तर जवळजवळ म्हणजे आय वॉज फिलिंग दॅट यु नो यू विल क्राय ॲट एनी मोमेंट आणि सिमिलरली माझं पण लकीली दॅट पोएट्री फिनिश्ड दॅट टाइम सो वी कुड प्रॉबली कंट्रोल द एप पण हसण्यासोबत हे पण किस्से आहेत पण मग अशा वेळेला ते कंट्रोल करून इमोशन तुमच्या ताब्यात ठेवून शो मस्ट गो ऑन तसं करणं किती अवघड पडत किंवा कधी असं झालं का की नाही आता नाही होत आता थांबूयात असंही कधी झालंय असं नाही झालं मी तेव्हा पॉजेस घेतलेले आहेत म्हणजे आता उदाहरणार्थ आता एकदा काय झालं म्हटली अंगाई म्हणजे त्या कवितेनंतर अंगाई की धावून या तुझ्या पाठ दिस गेला सारा घरभर साऱ्या तुझ्या खेळाचा पसारा मागितले जे जे तुला दिले मी आणून सारे देताय ते नी जाणावी कुठून आणि हे सगळं ती कविता म्हणजे आता मोठा अरे बाळा नंतर ही अंगाई किंवा इव्हन एकटी एकटी असं जेव्हा कॉम्बिनेशन आलं तेव्हा ते इतकं जड होतं मग ते असं जाणवतं की आपण आता कुठल्याही क्षणी रडू पण समोर मला असं वाटतं की तीच परफॉर्मन्सची मजा असते की तुमचं ते पाणी असं इथपर्यंत येतं पण ते सांडत नाही आणि मला असं वाटतं की गाण्यातलं एक्सप्रेशन कवितेतलं एक्सप्रेशन किंवा अभिनयातलं पण एक्सप्रेशन असं पाहिजे की पाणी असं तरळलं पाहिजे पण सांडलं नाही पाहिजे आता बघ मी पाणी म्हणलं म्हणलं हे असायला लागले हे स्टेजवर होतं तुम्हाला लाईव्ह उदाहरण मिळालं की आता मी इतकं गंभीर बोलत होतो तो अजून एक तुला सांगतो आता हा विषय निघाला तर एक कार्यक्रम होता आत्ता इतकंच उकडत होतं एवढंही मला आठवतं आणि दमलेल्या बाबाची गाणी गाणं विचारणार होतो किस्सा सांगणार होतो संदीपनी असा रुमालाने घाम पुसून असा रुमाल इथे ठेवला शेजारी आणि नंतर तो चाळा म्हणून बरोबर रिदम मध्ये तो रुमाल असा असा हलवत होता हा आता तो रुमालाची खेळायला हरकत नाही पण त्या रुमालाचं दुसरं टोक माझ्या पायाला लागलं आणि मी पूर्ण वेळ म्हणजे असा गेलो आहे बाळा पुराड कुन याच कारण ना एक तर मला गुदगुल्या होत नाहीत पण प्रॉब्लेम हा की हा का करतोय याचं मला असू येईल की हा वेडा आहे का काय हा मला स्टेजवर गुदगुल्या कसल्या करतोय आणि प्रत्येक ओळीनंतर मी थांबत होतो हल्ली तुला झोपेतच इतके पॉजेस आणि मला इंटरव्ह्यू मध्ये ते ऑर्गनायझर म्हटलं तुम्हाला खूप आज इमोशनल खूपच झालं तर असं पण होऊ शकतं सो दोन्ही असतं पण रितेश म्हटलं ते फार बरोबर आहे की कधी कधी ते म्हणजे किंवा दुःख येतेच सारखी कविता आली तो मला आठवतोय आता नसतेस घरी तू जेव्हा किती पहिल्या प्रयोगापासून आपण गातोय जवळजवळ मला आता एक्झॅक्टली ॲज युज्युअल आठवत नाही कुठलं थिएटर किंवा कुठे पण त्या दिवशी मी तुला पण म्हणलं होतं घरी येऊन पण सांगितलं होतं मी सोनियाला नसतेस घरी तू जेव्हा काहीतरी वेगळंच त्या दिवशी असं म्हणजे इतकं जमून आलं होतं म्हणजे अक्षरशः म्हणजे रेकॉर्डिंगला असं 100% होतं ना गाणं तसं ते म्हणजे इमोशन्स सूर किंवा त्याची लय बरोबर त्या ह्याच्यामध्ये इतकं म्हणजे मला त्या दिवशी असं म्हणजे नवीन गाणं ऐकतं असं इतकं असं फील आला होतं मला मजा आली होती पण म्हणजे या मुमेंट्स आहेत ना या फार भारी वाटतात अदरवाईज तू एक म्हणलीस की तुम्हाला इमोशन कंट्रोल करायला त्रास होत नाही त्याचा उलटा दुसरा भाग असा असतो की तुम्ही खूप ड्राय पण होऊ शकता जेव्हा तुम्ही 20 वर्ष एक कविता म्हणताय बरेचदा एक गाणं म्हणताय बरेचदा तर आता सलीलचे अनेक कॉम्पोजिशन्स आहेत
की जी तुम्ही इमोशनल असल्याशिवाय त्याचा इम्पॅक्ट येत नाही, किंवा नसतं तेच घरीसारखं गाणं आहे, आताशा असे विशेषतः मला असं वाटतं. तर ते तुम्ही 20 वर्ष गायलात असं धरूया, 500 वेळा गायलात, 600 वेळा गायलात असं धरूया, तर ते पुढे पुढे ते सगळं बसतं गाणं, म्हणजे त्यामध्ये इन्वॉल्व व्हायची गरज नाही आणि आपण दुसरंच काहीतरी करत राहिलोय असं व्हायची पण गरज असते. तर माझ्या बाबतीत आणि सगळीच्या बाबतीत पण मला असं जाणवतं की कधी म्हणजे ते गाणं घेऊ नका एक वेळ, पण घ्याल तर चांगलं घ्या. आणि मग त्यामुळे मला कविता वाचनाच्या बाबतीत मी जास्त सांगू शकेन की एक कविता सुद्धा अनेक वेळा वाचताना मला त्या कवितेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वाचून बघायला आवडतं. आणि जसं नाटकामध्ये जागा शोधतात लोक की आता तेच ते स्क्रिप्ट किती वेळा म्हणणार आपण, तर ते शोधत राहण्यात मजा असते आणि ते आम्हाला करायला आवडतं, रादर सगळ्यांनाच करायला आवडतं. म्हणजे काही नवीन झालं की उलट ते वेलकम असतं काही झालं, तर त्यामुळे हाही भाग महत्वाचा आहे की तुम्ही तो प्रत्येक क्षण तिथे असलं पाहिजे.